पद्धतीने शिकवणार आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या तासाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. आपण जसं काल बुद्धिमत्ता मधील इंग्रजी वर्णमाला पाहिली, तर तीच आज आपण आता कंटिन्यू करणार आहोत. कालच्या ज्या आपण संकल्पना शिकलो होतो त्याच संकल्पना परत एकदा, त्याच्यात तेवढ्या संकल्पना आहेत त्याच एकदा जरा व्यवस्थित समजून घेऊ आणि नंतर मग आपण पुढील नमुना प्रश्न सोडवण्यास सुरुवात करू. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा आपण पाहिलं होतं की आपल्याला फक्त किती अक्षर आहेत, 25 अक्षर आहेत. 25 अक्षर सोडून आपल्याला अक्षर नाहीयेत. मग हे 25 अक्षरांचं काय करायचंय, तर प्रत्येकी 5-5 गट करायचा आणि 5-5 गट करून त्याला आपल्याला काय करायचंय, क्रमांक द्यायचे. क्रमांक 1 ते 25 पर्यंत द्यायचे आणि हे क्रमांक शक्यतो आपण पाठ करायचे, जेणेकरून आपल्याला ते प्रश्न सोडवताना आपल्याला त्याची मदत होईल. हे लक्षात आले, सगळ्यात महत्वाची गोष्ट अक्षराचा गट करणे आणि त्याला क्रमांक देणे. क्रमांक देऊन त्या ठिकाणी काय करणे, त्याची नंबर लक्षात ठेवणे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्याही पुढचं महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला उजवी बाजू आणि डावी बाजू. आता आपल्यामध्ये या ठिकाणी आपण ज्यावेळेस समोर फळ्याकडे तोंड करून उभा असतो किंवा आपण समोर वहीकडे तोंड करून असतो, त्यावेळेस आपल्या डाव्या हाताला जी बाजू असेल ती डावी बाजू, ही डावी बाजू आहे. पहा, जो मी बाण काढलेला आहे तिकडून डावी बाजू चालू होते आणि ज्या वेळेस आपण इकडे उजव्या हाताला आपला उजवा हात घेतला असेल, मग त्या बाजूकडून ज्यावेळेस आपण मोजायला किंवा याला सुरुवात करतो त्यावेळेस मी जो बाण ज्या दिशेने बाण दाखवलाय ह्यो उजवीकडून डावी, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय, डावी बाजू आणि उजवी बाजू ही लक्षात घ्यायची. कारण डावी बाजू आणि उजवी बाजू जर लक्षात आली तरच आपल्याला त्या प्रश्नामध्ये जे सांगितलं आहे किंवा प्रश्नाचं जे उत्तर काढायला लावलेलं आहे ते त्या ठिकाणी आपल्याला लगेच काढता येईल. नाहीतर शक्यतो काय होतं, प्रश्न दिलेला असतो उजव्या बाजूकडून आणि उजव्या बाजूकडून समजा 10वा अक्षर कोणता आहे आणि पहिलाच पर्याय असतो 16 नंबर. पहिला पर्याय काय असतो, 16 नंबर, सॉरी पहिला पर्याय असतो जे. पहिला पर्याय काय असतो, जे. मग हा जर जे पर्याय असेल तर माणूस काय मोजत असताना आपण काय करतो, त्या ठिकाणी जर उजवी बाजू आणि डावी बाजू समजली नाही तर आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, जे या पर्यायाला आपण टिक करून बसतो आणि मग त्या ठिकाणी ते आपलं उत्तर चुकून जाईल. म्हणून ही कन्सेप्ट खूप महत्वाची लक्षात ठेवा की डावी बाजू बरोबर इकडून चालू होते, त्यानंतर उजवी बाजू कधी पण इकडून चालू होते. त्याच्यानंतर अक्षराची उजवी बाजू आणि डावी बाजू, पहा हे जे अक्षर आहे, आता हे अक्षर आपण पी पाहिलं होतं. अक्षराच्या अक्षर म्हणजे जसं काय आपणच उभे आहोत, आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, आपल्या जसं आपण उभा राहिल्यानंतर आपली डावी बाजू तिकडे येते, ह्या बाजूला येते, ही झाली आपली अक्षराची सुद्धा डावी बाजू आणि ही अक्षराची उजवी बाजू. मोजत असताना ही गोष्ट एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परत एकदा पुढचं काय आहे, त्या ठिकाणी लगतचे अक्षर आपल्याला पाहायचे. लगतच्या अक्षरामध्ये तुम्हाला कालच सांगितलं की एखादा अक्षर आहे त्याच्या लगतचा अक्षर, उदाहरणार्थ समजा डी आहे, मग डीच्या लगतचे म्हणजे शेजारचे, डीच्या लगतचे म्हणजे शेजारचे, डीच्या लगतचे डाव्या बाजूचं अक्षर आहे सी आणि उजव्या बाजूचं अक्षर आहे ई. हे झाले डीच्या लगतचं डावीकडील अक्षर आणि हे उजवीकडील अक्षर. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायचंय दरम्यानची अक्षर. आता ही जी दरम्यानची अक्षर आहे, तुम्हाला दरम्यानची म्हटल्यानंतर तुम्हाला मी कालच सांगितलं या ठिकाणी काय करायचंय, दोन अक्षराच्या मध्ये असणे, म्हणजे ती दोन ही अक्षरे धरायची नाही. उदाहरणार्थ आपण काय करू, पी हा जो पी आहे या पी आणि टी मधील अक्षर करू. मग दरम्यानची अक्षरे मोजत असताना आपल्याला पी मोजायचा नाही आणि टी मोजायचा नाहीये, त्यातली फक्त जी अक्षर आहे क्यू आर आणि एस, म्हणजे किती अक्षर आहेत, 3 अक्षर आहेत, बस हे झालं आपलं उत्तर. फक्त इथं लक्षात ठेवा,
की दरम्यानची अक्षरे मोजत असताना जी ज्याच्या पाच जी दोन अक्षर सांगितले आहेत ती अक्षर धरायची नाही. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं होत ते म्हणजे डावीकडील अक्षर आणि उजवीकडील अक्षर मग अशी ते झालेलं आहे. इकडे जी बाजू आहे अक्षराच्या समजा ओ हे अक्षर आहे, ओ या अक्षराच्या ही डावी बाजू झाली आणि ही उजवी बाजू झाली. अक्षराची उजवीकडील अक्षरे आणि डावीकडील अक्षर. याच्यानंतर आपल्याला पाहायचं होत पाहिलेलं आहे पासून आणि पर्यंत. पासून आणि पर्यंत हे जे पासून आणि पर्यंत आहे हे मात्र या ठिकाणी काय करायचंय ज्या अक्षरापासून सांगितलंय ते अक्षर धरायचं आणि ज्या अक्षरापर्यंत सांगितलंय ते सुद्धा अक्षर धरायचं. उदाहरणार्थ के पासून मग के पासून ओ पर्यंत मग के पासून ओ पर्यंत मग के एल एम आणि एन त्याच्यानंतर ओ मग किती अक्षर झाले एक दोन तीन चार आणि हे पाचवं अक्षर. म्हणजे अशा प्रकारे एकूण के ते ओ पर्यंत किती अक्षर आहेत पाच. एवढे एकाच ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचंय की जे अक्षर सांगितलंय पासून आणि पर्यंत जे अक्षर सांगितले तेवढे दोन्ही अक्षर या ठिकाणी धरायचे. बाकीच्या ठिकाणी आपल्याला शक्यतो दोन्ही अक्षर धरायची गरज नाही. त्याच्यानंतर आपण आता पाहिलं होतं मध्यभागी येणारे अक्षर किंवा मध्यभागी येणारे अक्षर. मग हे जे मध्यभागी येणारे अक्षर आहे मी तुम्हाला त्याच्यासाठी एक सूत्र सांगितलं होतं पहा की त्या ठिकाणी काय करायचंय जे पूर्ण संख्या आहे जे अक्षर आहे त्या अक्षरांचं काय करायचंय मोजून घ्यायचे आणि त्या अक्षरांचा जो प्रभाग असेल त्या ठिकाणी जेवढे संख्या असतील उदाहरणार्थ एफ पासून जे पर्यंत एफ पासून जे पर्यंत किती अक्षर आहेत एक दोन तीन चार आणि पाच. मग ही जी पाच अक्षर आहेत या पाच अक्षरांमध्ये काय करायचंय तुम्हाला एक मिळवायचं. कालचं जे सूत्र होतं ते परत एकदा लक्षात ठेवा पाचामध्ये आपल्याला किती मिळवायचं आहे एक मिळवायचं आहे आणि जे उत्तर येईल त्या उत्तराला दोनने भाग द्यायचा. बेत्रिक सहा म्हणजे याच्या मधलं जे तीन नंबरचं अक्षर आहे ते मध्यभागी असणार. किंवा तुम्हाला हा वाक्कर जमत नसेल तर तुम्हाला हाही वाक्कर मी एकदा सांगितला होता बेत्रिक सहा आणि सहातून सहा गेले शून्य राहील. म्हणजे आपल्याला महत्वाची गोष्ट तीन भागाकार जे आला होता तो तीन नंबरची संख्या ही जे तीन नंबरचा अंक आहे तीन नंबरचं अक्षर आहे ते आपलं काय असणार आहे त्या ठिकाणी मध्यभागी येणार अक्षर असणार. या कन्सेप्ट आपल्या झालेल्या होत्या पाहू परंतु त्या परत घेण्याचं कारण काय की एवढ्याच कन्सेप्ट वरती आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास एक तर येतोच पण कधी कधी दोनही प्रश्न येतात आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला या ठिकाणी काय करतात मार्क देणारे प्रश्न आहेत. आता आपण कालच्याला पासून पर्यंत आपण इथपर्यंत सोडवलेलं होतं. आता आपण पुढचा प्रश्न आता पाहूया पट पटीचा प्रश्न परत घ्यायचाय का. हा प्रश्न पाहूया आपण पटीचा आपण प्रश्न पुढे परत येणार आहे त्यावेळेस आपण तो परत त्याची जास्त माहिती घेऊ. आता या ठिकाणी हा एक नवीन प्रश्न प्रकारे पहा या ठिकाणी काय केलेले अक्षरांच्या आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत. मग या ज्या अक्षरांच्या जोड्या आहेत यांच्यामध्ये काहीतरी एक सहसंबंध असतो तो लक्षात घ्यायचा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणार या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर गट येईल ते आपल्याला पाहिजे. मग आता आपण पहिल्यांदा हे अक्षर गट पाहूया काय आहे ए मग हे पुढे आपला हा ए की अरे वा एक नंबरचा आणि पाच नंबरचा अक्षर घेतलं या गटामध्ये या ठिकाणी एफ आणि जे मग एफ ला आपण गोल करून घेऊया एफ जे या ठिकाणी सुद्धा तसंच केलंय दुसऱ्या अक्षर गटातलं काय केलंय पहिला आणि शेवटचा अक्षर घेतलंय याच्या पुढचं पाहूया के के आणि ओ पा के आणि ओ या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे या ठिकाणी सुद्धा तसंच प्रकारचं दिसतंय या अक्षर गटामधलं पहिला आणि शेवटचा अक्षर घेतलंय तर मग या ठिकाणी सुद्धा तसंच असलं पाहिजे. आपण तसं आलं तर मग आपण त्याच्यानंतर पुढचा बघूया. P
पी आणि टी बा पी आणि हा टी म्हणजे या ठिकाणी सुद्धा तसं दिसतंय चौथ्या अक्षर गटातील त्या ठिकाणी काय केलेलं आहे पहिलं आणि शेवटचं अक्षर घेतलेलं आहे मग या ठिकाणी सुद्धा काय येणार आहे यू आणि वाय यू आणि वाय जो ज्या ठिकाणी पर्याय असेल पा बी एफ जे के एल क्यू आणि यू आणि वाय या ठिकाणी यू आणि वाय पर्याय हा जो यू आणि वाय पर्याय आहे हा यू आणि वाय पर्याय त्या ठिकाणी काय बरोबर आता तुम्ही उत्तर सोडवत असताना आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की ही जी अक्षरमाला आहे याच्यावरती आपण खुणा करायच्या आहे याच्यावरती खराब होईल चांगलं दिसणार नाही किंवा आपल्याला त्या ठिकाणी ते आपल्याला ऑलरेडी कच्च्या कामासाठीच असतं त्या ठिकाणी आपण खुणा करायच्या असतात आणि खुणा करून आपल्याला जे उत्तर अपेक्षित आहे ते उत्तर आपण काढायचं याच्यानंतर आपल्यासाठी आपल्याला आपल्या पुढचा एक प्रश्न आहे पाहा काय प्रश्न आहे जे या अक्षराचा डावीकडून व उजवीकडून आता पाहिजे या ठिकाणी काय केलंय जे अक्षर पाहिजे मग आपण या ठिकाणी जे अक्षराला खून करून घ्या डावीकडून डावीकडून व उजवीकडून दोन्हीकडून काय पाहिजे त्यांना क्रमांक पाहिजे आता डावीकडून आणि उजवीकडून डावीकडून आपण सुरुवातीला पाहूया डावी बाजू तुम्हाला माहिती आहे डावी बाजू म्हणजे इकडून मोजायला चालू करायचं ए पासून मग ए पासून आपण मोजायला चालू केलं तर आपण या ठिकाणी हा अक्षर घटेल डायरेक्ट या ठिकाणी पाच धरूया पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहावं अक्षर मग आपल्याला डावीकडचा अक्षराचा क्रमांक काय भेटलेला आहे दहा पर्याय मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी दहा कुठं कुठं आलेला आहे या ठिकाणी पहिल्या पर्याय मध्ये आलेला आहे इथं सोळा आलेला आहे म्हणजे हा पर्याय येऊ शकत नाही हा पर्याय पण येऊ शकत नाही कारण या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे सुरुवातीला दहा नंबर आता मात्र या ठिकाणी काय झालेलं आहे वीस आणि सोळा आलेलं मग आपल्याला काय करायचं सांगितलंय मी की ज्या वेळेस आपल्याला डावीकडून नंबर काढल्यानंतर उजवीकडून नंबर काढायची गरज नाहीये त्यासाठी काय सांगितलं होतं मी की या ठिकाणी फक्त सव्वीस सव्वीस मधून काय करायचंय हे दहा वजा करायचे उत्तर काय येतंय सहातून शून्य गेला शून्य सॉरी सहातून शून्य गेला सहा राहिले आणि दोनातून एक गेला एक राहिला म्हणजे आपले किती झाले सोळा म्हणजे आपलं हे जे आन्सर होतं ते पर्याय क्रमांक दहा आणि सोळा डावीकडून दहावा नंबर उजवीकडून सोळावा नंबर म्हणजे अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवायचा यानंतर आपण या ठिकाणी काय करणार आहोत आता याच्या पुढचा प्रश्न पाहूया यम या अक्षरापासून यम या अक्षरापासून मग यम अक्षरापासून पासून आहे म्हणल्यावर ते अक्षर धरायचं आहे हा जो यम आहे या यम पासून यू हे अक्षर यू कुठं आहे यू यू हे अक्षर कितव्या क्रमांकावर आता यम पासून मोजायचंय पासून मोजायचं म्हणजे काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी पासून हा शब्द आल्यानंतर यम सुद्धा धरायचा आहे मग यम एक नंबर यम दोन ओ तीन पी चार क्यू पाच आर सिक्स एस सेवन आणि पी आठ आणि हे पण अक्षर धरायचे नऊ किती आहेत नवव्या क्रमांकावरती त्या ठिकाणी मग या ठिकाणी काय होईल तो पर्याय क्रमांक दोन यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहूया की अक्षरमालेतील काय सांगितलं या ठिकाणी अक्षरमालेतील क्यू हा क्यू चा अनुक्रमे चा अनुक्रमे या ठिकाणी क्यू चा अनुक्रमे आता हा शब्द एक खूप महत्वाचा असतो पा आपल्याला नेहमी त्या ठिकाणी परीक्षेमध्ये गणिताच्या प्रश्न याच्यामध्ये किंवा मराठीच्या याच्यामध्ये सुद्धा हा अनुक्रमे शब्द येतच असतो अनुक्रमे शब्द लक्षात घ्या अनुक्रमे म्हणजे जी आपली एक दोन तीन चार ते कंटिन्यू आपण करतो म्हणजेच त्याच क्रमांकानुसार त्याच्यामध्ये बदल करायचा नाहीये अनुक्रमे काय सांगितलंय उजवीकडून व डावीकडून
पहा सुरुवातीला काय म्हटलं त्या ठिकाणी उजवीकडून पहा मग मगाशी काय होतं डावीकडचा क्रमांक अगोदर होता नंतर उजवीकडचा होता आता काय केलंय यांनी उजवीकडचा क्रमांक अगोदर विचारलाय आणि नंतर डावीकडचा क्रमांक मग आता उजवीकडून क्यू हे अक्षर पाहू आपण आता क्यू या अक्षराचा क्रमांक तुम्हाला क्यू हा 17 क्रमांकाचा अक्षर आहे 17 क्यू जर तुम्ही एवढं वाक्य लक्षात ठेवलं 17 क्यू तर तुम्हाला क्यू चा नंबर आपोआप आठवेल मग 17 क्यू तर हा मला माहिती आहे परंतु 17 हा उजवीकडे आपला डावीकडूनचा क्रमांक आहे पण आता उजवीकडून जर आपल्याला क्रमांक काढायचा आहे उजवीकडूनचा क्रमांक तुम्हाला माहिती आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 नऊ क्रमांक काय आहे त्याचा उजवीकडून आहे या ठिकाणी आपण पर्यायामध्ये पाहूया पहिल्यांदा 17 पहिल्यांदा आलाय नाही या पर्याय आठवा येतच नाही कारण नववा येतो तिसरा पर्यायामध्ये आपलं तिसऱ्या याच्यामध्ये काय सॉरी चौथा पर्यायामध्ये काय आहे 16 येतच नाही पर्याय क्रमांक 9 कारण आपल्याला याच्यामध्ये 9 हा पर्याय जो आहे तो त्या ठिकाणी काय झालेला आहे तिसऱ्या पर्यायामध्ये भेटलेला आहे मग 9 तसा आपण आता उजवीकडून जरी क्रमांक घेतले तरी पण आपण काय करूया 26 मधून 9 वजा करूया सॉरी तर 26 मधून 9 गेले 17 उरतात मग या ठिकाणी 17 नंबर पहा बरोबर या ठिकाणी डावीकडून 17 नंबर त्या ठिकाणी काय आलेला आहे क्यू चा या ठिकाणी 26 फक्त तुमच्यासाठी महत्वाचे आहे उजवीकडून क्रमांक आणि डावीकडून क्रमांक करत असतो ज्या 26 मधून जर तुम्हाला एक क्रमांक व्हायचा असेल 26 मधून जर तुम्ही कोणताही क्रमांक वजा केला ज्यावेळी समजा त्याचा जो क्रमांक आहे त्याचा उजवीकडून आणि डावीकडून दोन्हीकडचाही तुम्ही क्रमांक काढू शकता त्यानंतर याच्या पुढचा आपण एक प्रश्न पाहूया काय आहे सी पासून पा सी पासून कुठं आहे सी आपलं सी सी पासून यम पर्यंत या ठिकाणी यम आहे म्हणजे सी पासून यम पर्यंतच्या अक्षरां पासून आणि पर्यंत म्हटल्यावर ही अक्षर धरायचे मग किती अक्षर आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 किती अक्षर आहेत 11 सी पासून आणि यम पर्यंत अक्षरांच्या मधील अक्षरांमधील मधले अक्षर आपल्याला पाहिजे मधले अक्षर मग मधल्या अक्षराचं सूत्र आपल्याला माहिती आहे पूर्ण अक्षर मोजायचे पूर्ण अक्षर किती भरलेले आहेत 11 त्याच्यामध्ये 1 मिळवायचा 11 ने किती झाले 12 आणि या 12 ला काय करायचं आहे आपल्याला 2 ने भाग द्यायचा आहे 2 आणि 2 आहे 12 हे झालं आपलं मग 6 जे नंबरचं अक्षर आहे ते 6 नंबरचं जे अक्षर आहे याच्यामध्ये तर ते 6 नंबरचं अक्षर आहे H मग H हे आपलं उत्तर आहे कारण याच्या डावीकडे 1, 2, 3, 4, 5 आणि उजवीकडे 1, 2, 3, 4, 5 समान अक्षर आहे म्हणून मध्यभागी जे अक्षर आहे या सी पासून यम पर्यंत तर ते आहे यच यानंतर आपण आता पुढचा एक प्रश्न बघूया की काय सांगितलं या ठिकाणी जी या अक्षराचा जी या अक्षराचा पहिल्यांदा जी हे अक्षर पाहूया अक्षराचा उजवीकडून आता उजवीकडून क्रमांक व डावीकडून येणाऱ्या क्रमांकाचा क्रमांकातील फरक किती आहे अरे या ठिकाणी काय सांगितलंय दोन्हीकडचे क्रमांक दिलेले नाहीत परंतु दोन्हीकडचे क्रमांक घेऊन त्यातला आपल्याला काय करायचं आहे फरक काढायचा आहे मग पहिल्यांदा जी चा क्रमांक पाहूया आपल्याला डावीकडून आपल्याला लगेच पाठ आहे छोटा इकडून मोजायला 5, 6 आणि 7 G7 परिषद जर त्याच्या लक्षात असेल G7 त्याचा नंबर लगेच पाठ होऊन जाईल मग डावीकडून येणारा क्रमांक किती आहे 7 डावीकडून येणारा क्रमांक 7 आहे उजवीकडचा काढायचा आहे उजवीकडचा काढायचा म्हटल्यावर 26 मधून वजा करायची
सव्वीस मधून सात गेले, नवा नऊ सात सोळा, अठराला एक, दोनातून एक गेला, राहिला एक, हा उजवीकडचा क्रमांक झाला. आपल्याला डावीकडचा क्रमांक सात होता आणि उजवीकडचा क्रमांक किती निघाला, एकोणवीस. मग ह्या एकोणवीस मधून काय करायचे, डावीकडचा क्रमांक जी लहान संख्या असेल. आता इथं पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, येणाऱ्या क्रमांकातील आपल्याला फरक काढायचा. या ठिकाणी फरक काढायचा म्हटल्यावर आपल्याला वजाबाकीच करायची असते. ज्यावेळेस फरक काढायचा असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचे असते, वजाबाकी करायची असते. हे लक्षात ठेवा, फरक हा शब्द एक लक्षात ठेवा. गणितामध्ये हा फरक हा शब्द खूप ठिकाणी वापरला जातो, वजाबाकी हा डायरेक्ट शब्द वापरला जात नाही. अशा वेळेस आपण कन्फ्यूज न होता, फरक हा शब्द आला, फरक हा शब्द वजाबाकी, फरक शब्द आला की आपण डायरेक्ट काय करायचंय, वजाबाकीच करायचंय. मग वजाबाकी करत असताना वजाबाकीचा एक नियम आहे पहा, की अगोदर मोठी संख्या घ्यायची आणि मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करायची. या ठिकाणी उजवीकडचा अगोदर दिलेला आहे, तरी पण आपण हे लक्षात ठेवायचे की अगोदर काय करायचंय, मोठी संख्या लिहायची आणि मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा. नवातून सात गेले, दोन राहिले, एकातून शून्य गेला, एक राहिला, उत्तर आलं बारा. उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक मध्ये शोधायचे, पर्याय क्रमांक मध्ये चार नंबरला पर्याय क्रमांक बारा. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पा, क्रमांक तुम्हाला काढता येतात परंतु फरक हा लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस फरक सांगितला असेल त्यावेळेस 100% वजाबाकीच करायची आहे. आणि वजाबाकी करत असताना हा नियम पाळायचा वजाबाकीचा, की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. ज्यावेळेस तुम्ही मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतात त्याच वेळेस तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी मिळेल. यानंतर आपण आता पुढचा प्रश्न बघूया, काय आहे, वरील अक्षरमाले जी वरती आपल्याला दिलेली अक्षर असतील त्याच्यामध्ये के हे अक्षर, के हे अक्षर, मग के अक्षराला फोन करून घ्यायचे लगेच, के हे अक्षर पहिले धरल्यास, अरे बा हे अक्षराला काय सांगितलं त्यांनी, पहिले अक्षर धरायचे. मग याला एक नंबर द्यायचे लगेच. के हे अक्षर पहिले धरल्यास तेरावे अक्षर कोणतं, काय विचारलं त्या ठिकाणी, तेरावं अक्षर कोणतं. मग या ठिकाणी काय करायचंय, पहिलं अक्षर तर माहित झालं, पहिलं जर तिथं ते असेल तर हे पाचवं असणार. कस पा, के हा एक नंबरला येतो, म्हणजे इथं दोन तीन चार व हा पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पी पी आर एस टी. अकरावं अक्षर काय आलं, यू. बारावं अक्षर आलं, व्ही. आणि तेरावं अक्षर आपल्याला शोधायचं लावलं होतं, ते अक्षर आलं डब्ल्यू. मग या ठिकाणी पहा काय सांगितलं ते लक्षात घ्यायचं. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं नाही की पहिल्या अक्षरापासून तेरावं अक्षर पहा. या ठिकाणी पहा तुम्ही त्या ठिकाणी काय करायचंय, व्यवस्थित प्रश्न वाचल्यानंतर आपल्या लक्षात राहतं, के हे अक्षर, के हे अक्षर, अक्षर काय करायचे, पहिलं मानायचं, पहिलं धरायचं. जरी आपल्या अक्षरमालेत ए हे अक्षर पहिलं असलं परंतु आपल्याला सांगितलेलं आहे की प्रश्नामध्ये तसं धरायला लावलं, मग तसं काल्पनिक रित्या आपण काय करायचे, पहिलं अक्षर काय धरायचं, के धरायचे, तिथपासून मोजायला सुरुवात करायचे. या ठिकाणी तेरावं जे अक्षर आहे, तेरावं अक्षर आहे डब्ल्यू. दोन नंबरचा पर्याय आपलं हे उत्तर असेल. आता याच्या पुढचा आपण एक प्रश्न पाहूया, अक्षरमाले आपल्याला जी अक्षरमाला दिलेली आहे त्या अक्षरमालेत पीच्या जवळ आहे असते, काय सांगितलंय, पीच्या जवळ. शब्द लक्षात घ्या, पीच्या जवळ, च्या आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय ते अक्षर धरायचं नाही. पीच्या जवळ अक्षर असलेले कोणते आहेत, पहा पी हे अक्षर आहे, पी अक्षराच्या पी अक्षर आहे, पीच्या जवळ ओ हे अक्षर आहे, पा डाव्या बाजूला, उजव्या बाजूला आहे क्यू हे अक्षर. पीच्या डाव्या बाजूला ओ हे अक्षर आहे आणि उजव्या बाजूला क्यू हे अक्षर, पीच्या जवळ सांगितले असलेले. ओके,
पण आरच्या जवळ आर अक्षर पुढे आर आर, मग ह्या आरच्या जवळ नसले आरच्या जवळ आर आरच्या जवळ नसलेले अक्षर आरच्या जवळ नसलेले नसलेले म्हणल्यावर पी पण नाहीये आणि ओ पण नाहीये. डाव्या बाजूकडून कितव्या क्रमांकाचे आहे? आता पीच्या जवळच आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितलं आपल्याला? पीच्या जवळ आहे. मग पीच्या जवळ कोणतं अक्षर आहे? ओ आणि आर. पण आरच्या जवळ क्यू आहे म्हणजे हा क्यू येणार नाही. आपल्याला काय सांगितलंय? नसलेले हे लक्षात ठेव. नसलेले सांगितल्यामुळं त्या ठिकाणी काय येईल? ओ आहे. कारण पीच्या जवळच ओ हे अक्षर त्या ठिकाणी काय करायला सांगितलं आपल्याला? ह्या ओ या अक्षराचा आपल्याला काय करायचं? आता ओ हे अक्षराचा डाव्या बाजूकडून, डावी बाजू कोणती आपली? इकडून. ओ या अक्षराचा डावीकडून क्रमांक कितवा आहे? तर त्या ठिकाणी डाव्या बाजूकडून क्रमांक किती? पाच, दहा, पंधरा. डायरेक्ट मोजा. किंवा मधला अक्षर तेरा क्रमांकाला असतो. तेरा, चौदा, पंधरा. शक्यतो हे नंबर पाठ करा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय होईल? ओ या अक्षराचा मग या ठिकाणी काय क्रमांक भेटलेला आपल्याला? पंधरा. आता पहा परत एकदा लागले तर हा प्रश्न समजून सांगतोय. पी अक्षर येतो. पीच्या अक्षराच्या जवळ कोणते कोणते अक्षर आहेत? तर ओ आणि क्यू. अजून काय सांगितलं त्यांनी? पीच्या जवळ असले मग पीच्या जवळचे अक्षर कोणते भेटलेले आहेत आपल्याला? ओ आणि क्यू. मग पीचा या ठिकाणी काही संबंध राहिलेला नाही. आपल्याला ओ आणि क्यू हे अक्षर पाहिजे. मग आता ओ आणि क्यू हे अक्षर पाहत असताना ओ आणि क्यू हे दोन जवळचे आहेत. आर आरच्या जवळ नसलेले आरच्या जवळ नसले आरच्या जवळ कोण कोण आहे? क्यू आणि एस आहे. पा म्हणजे क्यू आणि एस. पा मग आरच्या जवळ क्यू आहे म्हणजे कोण नाहीये? मग फक्त हा ओ नाही. मग हा जो ओ आहे त्याचा डाव्या बाजूकडून क्रमांक काढायचा होता आपल्याला. मग डाव्या बाजूकडून क्रमांक आलेला आहे त्याचा पंधरा. पाच, दहा, पंधरा. मग आता चौदा नंबर, सोळा, अकरा आणि पंधरा. हा जो पर्याय आहे चार नंबर जो पर्याय त्या ठिकाणी पंधरावा. याच्यामध्ये तुम्हाला पर्याय पाहायची गरज नाही. पर्याय आपोआप निघतो. फक्त आपल्याला काय करायचं आहे? प्रश्न सोडवत गेलं प्रश्न आपण फक्त काय करायचं त्यांनी जसं सांगितलं तसा सोडवत चालायचं. पूर्ण प्रश्न वाचून घ्यायचा एकदा आणि नंतर एक एक अक्षर दोन दोन अक्षर काय असतील तो गट वाचायचा आणि त्याच्यानुसार सोडवत चालायचं. म्हणजे आपल्याला उत्तर त्या ठिकाणी काय होतं? पर्याय पाहायची गरज पडत नाही. जे फिक्स उत्तर आहे ते आपल्याला लगेच मिळतं. आता पहा अक्षर माले उजवी सॉरी डावीकडून. खूप सोपा प्रश्न दिसतोय. डावीकडून म्हटल्यावर आपल्याला काय करायचंय? डावी बाजू आपली ए पासून मोजायला सुरुवात करायची. ए पासून कितवा अक्षर पाहिजे आपल्याला? अठरावा अक्षर. ए पासून आपल्याला अठरावा अक्षर पाहिजे. आपले पाच, दहा म्हणजे पूर्ण गट. हा गट पाचचा, दहा, पंधरा झाले, सोळा, सतरा आणि हे झालं. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी अठरावा अक्षर आर आहे. किंवा तुम्हाला आरचा नंबर लक्षात ठेवायचा. आरचा नंबर लागला क्यू सतरा. तुम्हाला मी सांगितले सतरा क्यू आहे. एवढं जर डोक्यात ठेवलं तर सतरा नंतर लगेच अठरावा अक्षर आर आहे हे आपल्याला पाठ करायची गरज पडत नाही. शक्यतो कारण एक नंबर पाठ असला की आपण त्याच्या पुढचा अक्षर लगेच आपण शोधू शकतो. यानंतर आपण पाहूया अक्षरमालेतील ही जी अक्षरमाला आहे
मधल्या अक्षराच्या, म्हणजे ही जे पूर्ण अक्षरमाला आहे तिथं मधलं अक्षर पाहिजे. मग आपल्याला मधलं अक्षर, आता आपले मधलं अक्षर कोणतं आहे शोधावं लागेल. मधलं अक्षर तुम्हाला माहिती आहे, या पूर्ण अक्षरमालेचं आपल्याला मधलं अक्षर काढायचं आहे. मग पूर्ण अक्षरमाला किती अक्षराची आहे? 25. मग या 25 मध्ये काय करायचं? एक मिळवला किती झाले? 26. 25 आणि 1 26. 26 चे काय करायचे? आपल्याला निम्मे करायचे, म्हणजे भागीले 2 करायचं. बे एक बे, बे एक बे आणि बे त्रिक 6. काय उत्तर आलं? 13 उत्तर. काय उत्तर आले? 13 हे उत्तर आलेले. हे जे 13 उत्तर आहे, मग 13वा अक्षर आपल्याला माहिती आहे कोणता आहे? 5, 10, 11, 12 आणि हे 13वा अक्षर यम. 13वा अक्षर हे यम लक्षात ठेवायचे. 13वा अक्षर यम हे मध्यभागी असणार अक्षर. मग मधल्या अक्षराच्या, आता पहा इथं परत सांगितलं, मधल्या अक्षराच्या च्या च्या शब्दाला तुम्हाला सांगितलंय हे अक्षर धरायचं नाही. मधल्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर काय सांगितलंय? डावीकडील चौथे. मग आता यम या अक्षराची डावीकडील बाजू कोणती आहे? यम या अक्षर इथं आहे, म्हणजे याची डावीकडची बाजू. मग डावीकडचं चौथं अक्षर पाहिजे आपल्याला. एक नंबरचं एल, 2 नंबरचं के, 3 नंबरचं जे आणि 4 नंबरचं अक्षर हे चौथ्या क्रमांकाचं. आय हे काय आहे? चौथ्या क्रमांकाचं अक्षर आहे. सॉरी, स्क्रीन रोटेट झाली का? नाही झाले. नाही, ओके आहे का? हो, फक्त ते ब्लर होऊ राहिले सर. मोबाईल असं हे होत, स्क्रीन कमी जास्त होऊ राहिली. स्थिर आहे बरं का मोबाईल? मोबाईलला हा, आता ओके आहे. बरं, ओके ना. हा, या ठिकाणी आता आपण पाहिले 13वा अक्षर. 13व्या अक्षराच्या डावीकडील अक्षर जे आहे ते 14वा अक्षर, सॉरी चौथा अक्षर पाहिलं. ते चौथा अक्षर काय आलेलं? आपलं आय आलेलं आहे. आणि आता आपल्याला पर्याय मध्ये आपण डायरेक्ट पाहतोय. पर्याय मध्ये फक्त आपल्याला अर्थ आय शोधायचा आहे. या ठिकाणी 4 नंबरला आपला हा आय हा पर्याय. मग या ठिकाणी आपलं काय झालेलं आहे? फक्त या ठिकाणी डावीकडील चौथे. आता फक्त हा च्या हा शब्द लक्षात आला पाहिजे. च्या हा शब्द म्हटलं की हे अक्षर मोजायचं नाही. याच्यानंतर आपण आता थोडासा पुढचा प्रश्न पाहूया. काय सांगितलेलं आहे? अक्षरमालेतील डावीकडून, म्हणजे या बाजूकडून. बरोबर सर. व्हाईट पेन, व्हाईट पेन ने लिहिना, लिहा बरं. व्हाईट पेन घेऊ का? हा, ओके. हा, व्हाईट पेन ने ते निळ्या अक्षराने जे लिहिलं ना ते सुद्धा व्हाईट पेनाने घ्या, म्हणजे लगेच दिसत. ते कमी जास्त स्क्रीन होऊ राहिले त्याच ब्राईटनेस. बरोबर, चालते. उद्या चालत असतो. हा, आता डावीकडून 17व्या अक्षराच्या, आता इथं या ठिकाणी आपल्याला काय दिलेले? डावीकडून 17वा अक्षर. डावीकडून 17वा अक्षर म्हणजे आपल्याला माहिती आहे 17 Q17, परंतु तरी पण आपण मोजूया 5, 10, 15, 16 आणि 17 होत. 17वा अक्षर आहे आपलं क्यू. 17व्या अक्षराच्या च्या हा शब्द आलेला आहे. परत आपण लक्षात घ्यायचंय, च्या हा शब्द आल्यानंतर हे अक्षर मोजायचं नाहीये. डावे 17व्या अक्षराच्या डावीकडे, पुन्हा एकदा त्याच्या डावी बाजू कोणती आहे? ही. डावीकडे किती अक्षर शोधायचं आपल्याला? चौथं अक्षर शोधायचे. 1, 2, 3 आणि 4. 4 क्रमांकाचं चौथ्या क्रमांकाचं अक्षर आहे यम. या ठिकाणी पहिला पर्याय यन आहे, दुसरा पर्याय आहे यम, म्हणजे हे आपला उत्तर आहे. लक्षात आले? 17व्या अक्षराच्या शब्द फक्त लक्षात धरून
मोजलं की आपल्याला उत्तर लवकरात लवकर मिळत जातात. त्यानंतर आहे प्रश्न, प्रश्न एकदा वाचून दाखवतो आणि मग नंतर हे करतो थोडस जरा उद्यापासून मी तो उद्या तो व्हाईट पॅनल घेऊन करेल. अक्षरमालेतील उजवीकडून 18वे अक्षर कोणते? अक्षरमालेतील एक मिनिट चेंज होतं का पाहतो मी फक्त. अक्षरमालेतील उजवीकडून 18वे अक्षर कोणते? अक्षरमालेतील उजवीकडून 18वे अक्षर अतिशय सोपा प्रश्न आहे. उजवीकडून विचारलंय, उजवी बाजू लक्षात ठेवायची, 18वा अक्षर कोणता आहे? उजवी बाजू ही आहे आपली, उजवी बाजू मोजायला असलो त्या ठिकाणी इकडून सुरुवात करायची आहे. उजवीकडून 18वा अक्षर तुम्ही असंही करू शकता किंवा आता आपण या ठिकाणी मोजून सुद्धा काढू शकतो. 5, 10, 15 इथपर्यंत गेले गट करण्याचा फायदा आहे की आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्ट चालता येतो. 15, 16, 17 आणि H हे 18वा अक्षर या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट उत्तरच मिळालेलं आहे. H हे काय आहे? आपलं 18वा अक्षर आहे. आता या ठिकाणी प्रश्न आहे पुढचा, अक्षरमालेतील मधल्या अक्षराच्या उजवीकडील 10वे अक्षर कोणते? अक्षरमालेतील मधल्या अक्षराच्या उजवीकडील 10वे अक्षर. आता अक्षरमालेतील मधला अक्षर हे आपल्याला माहिती आहे, तरी पण आपण परत एकदा काढूया. अक्षर किती आहे? 25 मध्ये एक मिळवला, किती झाले? 26. आपलं सूत्र वापरूया, सूत्राची आपली प्रॅक्टिस होऊन जाईल. 25 आणि 26 भागिले 2 असा करा किंवा असा करा, 26 भागिले 2 2 एक 2, 2 गेला 0 राहिला, वरतून घेतला 6 आणि 2 3 6 उत्तर आलं 13. या ठिकाणी सुद्धा लक्ष द्या, हा भागाकार तुम्हाला शिकायचाच आहे. 2 एक 2 या ठिकाणी पहिल्यांदा अगोदर 2 एक 2 या बाजूकडून सुरुवात करायची, डावीकडून उजवीकडे भागाकार करत असं जातात. आणि या ठिकाणी काही शिल्लक नाही राहिलेलं, 2 3 6 म्हणजे काय झालेले? 13 उत्तर आले. 13वा अक्षर हा आपला मधला आहे. काय सांगितलंय? या मधल्या अक्षराच्या उजवीकडील 10वे अक्षर. अरे बाप, उजवीकडचं मग आता आपल्याला माहिती आहे डावी बाजू यम, समजा आपण उभं राहिलो तर ही झाली आपली डावी बाजू, या दिशेकडे आपल्याला जायचं नाहीये, उजव्या बाजूकडून. उजव्या बाजूकडून मोजत असताना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि हे जे अक्षर आहे 10वं कोणतं आहे? डब्ल्यू. डब्ल्यू हे जे अक्षर आहे ते आपल्यासाठी काय आलेलं आहे? 10वं अक्षर. मग हे जे 10वं अक्षर आहे हे डब्ल्यू. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे त्याचं आलेलं आपल्याला उत्तर. याच्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पुढचा प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो की अक्षरमालेतील डावीकडून 7वे व उजवीकडून 10वे या अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? पहा, या ठिकाणी अक्षर दिलेलं नाहीये, आपल्याला त्याच्यावरून फक्त काय करायला लागले, दरम्यानचे अक्षर अक्षरांचे क्रमांक दिलेले आहेत. क्रमांकावरून आपल्याला त्या दोन्ही अक्षरांच्या दरम्यान किती अक्षर आहेत हे काढायचं आहे. परत एकदा प्रश्न वाचतो, अक्षरमालेतील डावीकडून 7वे व उजवीकडून 10वे या अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत असा प्रश्न आहे. मग आता आपण परत प्रश्न हळूहळू आपले सोडवण्याचा अर्ज करतोय. अक्षरमालेतील डावीकडून नेहमीप्रमाणे आपली सवय करायची, डावीकडून किती अक्षर पाहिजे आपल्याला? 7वा अक्षर पाहिजे. मग 7वा अक्षर कोणतं? या 5चा गट झाला 7, 7 जी हे अक्षर आहे 7. त्याच्यानंतर काय सांगितलंय? आपला इथपर्यंत प्रश्न झाला व उजवीकडून, उजवी बाजूकडून आहे उजवीकडून 10वा अक्षर. 10वा अक्षर म्हटल्यावर 5 आणि 10 5, 6, 7, 8, 9 आणि 10 10वा अक्षर कोणता आहे? पी हे अक्षर 10वा आहे. या अक्षरांच्या
दरम्यान काय आले, दरम्यान हा शब्द आलाय आपल्या तो कन्सेप्ट मध्येच आहे की दरम्यान हा जर शब्द आला तर दरम्यान या शब्दामध्ये काय शब्दामध्ये शब्द ज्यावेळेस येईल त्यावेळी हे कडेचे दोनही अक्षर मोजत असताना धरायचे नाही येतात। मी ह्या ज्या ह्या दोन्ही अक्षराच्या मध्यभागी जे अक्षर आहेत दोन्ही अक्षराच्या मध्ये आहेत मग या दोन्ही अक्षराच्या मध्ये असलेले अक्षर कोणते, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, आठ ही अक्षर काय आहेत या दोन्ही अक्षरांच्या मध्यभागी किंवा दरम्यान आहे। प्रश्न काय होता, किती आहेत, किती आहेत तर हे एकूण आठ आहेत, मग आठ हा आपला पर्याय पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आठ आहे, या प्रश्नाचं उत्तर आठ आलेलं आहे। याच्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत, प्रश्न एकदा वाचून दाखवतो। अक्षरमालेतील उजवीकडून चौथे अक्षर, अक्षरमालेतील उजवीकडून चौथे अक्षर डावीकडून कितवे आहे, त्या ठिकाणी अक्षर दिलेलं नाहीये, फक्त अक्षराच्या क्रमांकावरती तुम्हाला त्या ठिकाणी काय केलेलं आहे की विचार करून त्याचं उत्तर करायचं। मग उजवीकडून चौथे अक्षर सगळ्यात महत्वाचं, आपण वाचत असताना अक्षरमालेतील उजवीकडून नेहमीप्रमाणे आपले बाण करून खून करून घ्यायची, उजवीकडून मोजायचं आहे, मग कितवं अक्षर घ्यायचंय, चौथं घ्यायचंय, मग एक दोन तीन आणि हे झालं चार नंबरचं अक्षर व्ही। डावीकडून कितवे आहे, डावीकडून म्हणजे डाव्या बाजूकडून, डाव्या बाजूकडून कितवं आहे, आता पहा व्ही असं आपण पहा कधी पण चित्र काढत आपलं सॉरी फोटो काढत असताना किंवा आणखीन काही जिंकल्यानंतर ती सगळ्यावरती असे असते बोट करतात दोन दोन म्हणजे व्ही आकार आपल्याला, परंतु व्ही चा आपण हा जो नंबर आहे दोन 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 बोट असतात पहा आणि दोन्ही आताचे दोन दोन बोट केले बावीस झाले पहा, दोन दोन चा आपण जर साईन धरला एक आपल्या लक्षात ठेवण्यासाठी आपल्या प्रकारे आपण एक ट्रिक्स लावायची असते आणि त्या अक्षराचा क्रमांक कसा लक्षात राहील याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे असतात। तर व्ही अक्षर हे बावीसावा आहे माझ्या ट्रिक्स प्रमाणे, परंतु आपण या ठिकाणी प्रत्यक्ष मोजूया, मोजूया हा पाचचा एक गट पाच दहा पंधरा वीस हा एकवीस नंबर आणि हा बावीसावा नंबर, म्हणजे हे किती नंबर आलं, बावीस नंबर आलं। म्हणजे आपल्याला जो प्रश्न सांगितला होता उजवीकडून चौथ चौथ जे अक्षर आहे त्याचा डावीकडून नंबर किती आहे, तर त्याचा डावीकडून नंबर आहे बावीस, आपल्याला या ठिकाणी बावीसावा नंबर मिळाला। यानंतर आपण आता पुढचा प्रश्न एकदा वाचूया, अक्षरमालेतील अक्षरमालेतील डावीकडून पंधराव्या अक्षराच्या सॉरी अक्षरमालेतील उजवीकडून पंधराव्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते, पहा परत एकदा प्रश्न वाचतोय, अक्षरमालेतील उजवीकडून पंधराव्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते, पहा प्रश्न सोडवत असताना परत एकदा आपण वाचायचा असतो, अगोदर पूर्ण एकदा वाचून घ्यायचा नंतर परत हळूहळू वाचायचा आहे, उजवीकडून पंधराव्या म्हणजे पंधरा क्रमांक पाहिजे, पाचचा गट दहा पंधरावा किंवा अकरा बारा तेरा चौदा आणि आपल्याला जे पाहिजे ते पंधराव्या क्रमांकाचं अक्षर काय आलं, के, पंधराव्या अक्षराच्या चा शब्द आलेला आहे, चा शब्द आला म्हणजे हे अक्षर मोजायचं नाहीये, उजवीकडील त्याची अक्षराची उजवी बाजू पहा, अक्षराची काय करायची आपल्याला उजवी बाजू पाहायची, म्हणजे उजवीकडील काय कितवा अक्षर आपल्याला उजवीकडील अक्षर शोधायचे, उजवी बाजू कोणती येईल त्याची अक्षराची उजवी बाजू ही असते, मग अक्षराच्या उजवीकडील पाचवा अक्षर पाहिजे, मग एक दोन तीन चार आणि हे पाचव्या क्रमांकाचं पी हे अक्षर आपल्याला। प्रश्न हा टप्प्याटप्प्याने सोडवला तर सोडवण्यास तो काय जातो सोपा जातो, म्हणून या ठिकाणी काय करायचंय सुरुवातीला पूर्ण आकलन होण्यासाठी प्रश्न एकदा दोनदा पूर्ण वाचा, परंतु ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष सोडवायला लागतो
त्यावेळेस मात्र काय करायचंय, एक एक अक्षर घेऊन त्या अक्षराचा अर्थ लक्षात घेऊन त्याच्यानुसार जर प्रश्न आपण गणिताची सोडवत गेलो तर मला असं वाटतं की आपल्याला हमखास त्या ठिकाणी काय होणार आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला मिळणारच आहे. यानंतर आपण आता पुढचा प्रश्न बघूया. अक्षरमालेतील उजवीकडून सातवे अक्षर, अक्षरमालेतील उजवीकडून सातवे अक्षर व मधले अक्षर यांच्या दरम्यान किती अक्षर आहे. अक्षर तर दिलेलं नाहीये. परत एकदा वाचतो प्रश्न. अक्षरमालेतील उजवीकडून सातवे अक्षर व मधले अक्षर यांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत. मग आता आपण पाहूया अक्षरमालेतील उजवीकडून, उजवीकडून म्हटल्यावर या बाजूकडून कितवा अक्षर पाहिजे आपल्याला, सातवं पाहिजे. हा पाचचा गट आहे, सहा आणि सातवं अक्षर आहे आपलं यस. त्यानंतर व सातवं अक्षर आपल्याला भेटलेलं आहे. त्याच्यानंतर व मधले अक्षर, मधले अक्षर अक्षरमालेतील मधलं अक्षर कोणतं आहे, यम. अक्षरमालेतील मधलं अक्षर कोणतं आहे, यम. आणि यांच्या दरम्यान, यांच्या दरम्यान च्याला यम गेला, यस गेला, तो मोजण्यात धरायचा नाही. दरम्यान किती अक्षरे आहेत, एक दोन तीन चार आणि पाच. किती अक्षर आहेत, पाच. ही जी पाच अक्षर आहेत त्या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे. या ठिकाणी आता पुढचा प्रश्न आहे पहा. सत्तावीस अक्षरमालेतील यप या अक्षरापासून पाचवे अक्षर कोणते. अक्षरमालेतील यप या अक्षरापासून, यप या अक्षरापासून पाचवे अक्षर कोणते. या ठिकाणी आपण सोडवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले अक्षरमालेतील यप हे अक्षर पाहिजे आपल्याला. अक्षरमालेतील यप कुठं आहे, हा यप या ठिकाणी आहे. या अक्षरापासून पाचवे अक्षर कोणते, पासून म्हटलेलं आहे. या अक्षरापासून, पासून म्हटलं हे अक्षर मोजायचं आहे. एक दोन तीन चार आणि पाचवं अक्षर आहे आपल्याला जे. या अक्षरापासून पाचवं अक्षर आपल्याला काय मिळालेलं आहे, जे अक्षर. पासून म्हटल्यानंतर ते अक्षर आपल्याला त्या ठिकाणी मोजण्यामध्ये धरायचं. अक्षरमालेतील यच व यन यांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत तेवढीच अक्षरे कोणत्या अक्षरांच्या, अक्षर गटांच्या दरम्यान आहेत, किंवा अक्षरांच्या दरम्यान आहेत. पर्यायातील अक्षर गटांच्या दरम्यान. परत एकदा प्रश्न वाचतो. अक्षरमालेतील यच व यन यांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत तेवढीच अक्षरे कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत. मग आता अक्षरमालेतील यच आणि यन सगळ्या सुरुवातीला सोडवत घेत असताना यच आणि यन घेऊया. या ठिकाणी यच आहे, या ठिकाणी यन या ठिकाणी आहे. यच आणि यन, यन यांच्या दरम्यान जेवढी अक्षरे, यांच्या दरम्यान, दरम्यान म्हटल्यावर काय, हे अक्षर मोजायची नाही. यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत, एक दोन तीन चार पाच. किती अक्षर आहेत, पाच अक्षर आहेत. मग यांच्या दरम्यान पाच अक्षर आहेत, तेवढीच अक्षरे, तेवढीच पाहिजे कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहे. मग आता या ठिकाणी मात्र आपल्याला पर्याय पाहावे. पहिला पर्याय काय आहे, पी आणि बी. पी कुठं आहे, आता हे आपण पुसून टाकूया म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढचं सोडवता असताना त्या ठिकाणी. काय आहे, पी आणि बी. पी या ठिकाणी आहे, बी या ठिकाणी आहे. एक दोन तीन चार पाच. अरे पहिलाच पर्याय भेटला आपल्याला या ठिकाणी. पी आणि बी यांच्या दरम्यान, पी आणि बी यांच्या दरम्यान किती अक्षरे भेटली आपल्याला, पाच भेटली. तरी पण आपण आता पुढचं पाहूया. काही वेळेस हा पर्याय जर शेवटी असला तर आपण पाहूया काय करतो. के आणि ओ, के कुठे आहे, के आहे आणि ओ, K
ये धरायचं नाहीये, वो धरायचं नाहीये, एक दोन तीन म्हणजे हा पर्याय येणार नाहीये. पी आणि बी, पी आणि यू, सॉरी पी आणि यू, पी आणि यू च्या दरम्यान चार आय आहेत अक्षरे, म्हणजे हे पण येणार नाही. जी आणि डी, जी आणि डी या ठिकाणी उलट दिलेलं आहे तरी पण त्या ठिकाणी दोघा यांच्यामध्ये किती अक्षरं आहेत, फक्त दोन आहेत, म्हणजे जी आणि डी सुद्धा हा पर्याय येणार नाही. पहिला पर्याय येईल पी आणि आता काय केलं या ठिकाणी, जी ओडी गॉड या अक्षरांचे अनुक्रमांक कोणते, या अक्षरांचे काय विचारले, क्रमांक कोणते. मग हे जे अक्षर आहे जी ओडी गॉड, मग जी चा नंबर आपल्याला माहिती आहे जी कस जी सेवन, परंतु तुम्ही पाठ जर नसेल झालेला तर हे पाच सहा आणि सातवा नंबर आहे जी चा. त्याच्यानंतर आहे ओ, ओ हे अक्षर आहे पंधराव, तुम्हाला जे ज्योती शिकवलं पा ई जे ओ टी वाय, त्याच्यामध्ये पाच दहा पंधरा वीस आणि पंचवीस, तर पंधरावा अक्षर जे आहे ओ आहे. सात आणि पंधरा भेटली, सात आणि पंधरा कोणत्या पर्याय आहेत, या पर्यायात सात पंधरा आहेत, या पर्यायात पण सात आणि पंधरा आहेत. आणि आता पुढचा पर्याय मात्र इथं तीन आणि चार दिलाय, म्हणजे आपल्याला पुढचा पण सोडवावाच लागेल. डी, डी हे किती नंबरचा अक्षर आहे, एक दोन तीन चार नंबरचा अक्षर, म्हणजे तीन नंबरचा हा जो पर्याय आहे तो आपला त्या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे गॉड या अक्षराचे क्रमांक किती आहेत, जी चा सात, ओ चा पंधरा आणि डी चा चार हा नंबर. आता या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न काय आहे पहा, की तेरा एक आणि चौदा, तेरा एक आणि चौदा या अनुक्रमांकावरील अक्षरांपासून तयार होणारा इंग्रजी शब्द कोणता, तेरा एक चौदा या अनुक्रमांकावरील अक्षरांपासून तयार होणारा इंग्रजी शब्द कोणता. या ठिकाणी शब्द दिलेला नाही परंतु त्या ठिकाणी अनुक्रमांक दिलेत आणि त्या अनुक्रमांकावरून आपण शब्द तयार होणारा कोणतं शोधायला. या ठिकाणी तेरा नंबरचा अक्षर, तेरा मेरा, तेरा मेरा यम, यम हे अक्षर मधला आहे पण तेरावा अक्षर असल्यामुळे यम माझ्या लक्षात राहतं, परंतु आपण पाच दहा अकरा बारा आणि तेरा म्हणजे तेरावा अक्षर आहे यम. त्याच्यानंतर पहिला अक्षर कोणी सांगल, पहिला अक्षर ए हा, यम ए सापडला. आणि चौदा, तेराच्या नंतर लगेच चौदा आहे, तेरावा अक्षर आपली माहिती आहे यम आहे, त्याच्यानंतर चौदा अक्षर आलं यन, काय उत्तर आलं यम ए एन मॅन, मॅन हे अक्षर आपलं उत्तर. या ठिकाणी भरपूर वेगवेगळे पर्याय आहेत परंतु आपल्याला डायरेक्ट जर आपण अशा प्रकारे शोधत गेलो तर आपल्याला पर्याय पाहायची गरज पडणार. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, क्रमाने येणारे अक्षर कोणते. आता हा हाही एक थोडासा विचारपूर्वक सोडवण्याचा प्रश्न आहे. बी जी एल क्यू आणि याच्या नंतर येणार अक्षर कोणते आहे आपल्याला हे शोधायचं. आता सगळ्यात पहिल्यांदा बी आणि जी याच्या मधला संबंध शोधूया. बी, बी दोन नंबरचा अक्षर आहे, जी यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत, एक दोन तीन चार अक्षर आहेत. त्याच्यानंतर यल, यल हे अक्षर पहा याच्यामध्ये किती येत, एक दोन तीन चार, अरे वा याच्यामध्ये पण चार आहेत, याच्यामध्ये पण चार आहेत. आता यल आणि क्यू याच्यामध्ये पण चार निघाले तर पुढचा अक्षर आपल्याला लगेच शोधता येईल. यल आणि क्यू डायरेक्ट आहे, क्यू मध्ये एक दोन तीन चार, अरे वा म्हणजे याच्यामध्ये या जी ही जी अक्षर घेतलेली आहेत या अक्षरांच्या मधले चार अक्षर काय केलेले आहेत, गाळलेले आहेत. याच्या पुढचं जे अक्षर येणार आहे त्याच्यामधले सुद्धा किती अक्षर गाळलेले असतील,
चार याच्या पुढची चार गोळ गाळलेली असते. क्यू अक्षर सोडून द्यायचं. हे गाळलेलं आहे, आर गाळलेलं आहे, एस गाळलेलं आहे, टी गाळलेलं आहे आणि यू गाळलेलं आहे. मग कोणतं अक्षर आहे? व्ही. व्ही हे आपलं उत्तर निघालेलं आहे. ते आहे पर्याय क्रमांक पहिला यू, दुसरा डब्ल्यू, तिसरा वाय आणि चौथा आहे व्ही. म्हणजे आपला जो पर्याय आहे तो या ठिकाणी असा आहे. आता आपण याच्या नंतरचा प्रश्न घेऊया. अक्षरमालेतील सातव्या अक्षरापासून उजवीकडील सोळावे अक्षर हे उजवीकडून कितवे आहे? अरे बाप, परत एकदा प्रश्न वाचतोय. अक्षरमालेतील सातव्या अक्षरापासून उजवीकडील सोळावे अक्षर हे उजवीकडून कितवे आहे? पहा, आता त्या ठिकाणी काय केलेलं आहे, आपल्याला त्या ठिकाणी कन्फ्यूज करायसाठी असे शब्द वापरलेले, परंतु आपण कन्फ्यूज व्हायचं नाहीये. आपण काय करायचं आहे की मी जसं सांगितलं की प्रश्न पूर्ण वाचून घ्यायचा दोनदा, परंतु सोडवत असताना मात्र काय करायचंय, हळूहळू व्यवस्थित सोडत गेलं की आपले अक्षर सुटत. हे आपल्याला उजवीकडून उजवीकडून डावीकडून उजवीकडून आपल्याला ते काय करतायत, कन्फ्यूज करायचा प्रयत्न. परंतु त्या ठिकाणी आपण कन्फ्यूज नव्हता, सुरुवातीपासून सोडवत चालायचे. आता पाहूया आपण सातव्या अक्षराच्या काय अक्षरमालेतील सातव्या अक्षरापासून. अक्षरमालेतील सातवा अक्षर कोणता आहे? जी. सातव्या अक्षरापासून उजवीकडील, त्याच्या उजवीकडील पा, ही डावी बाजू आहे, इकडे जायचं नाही आपल्याला, उजवी बाजू. उजव्या बाजूकडील सोळावे अक्षर, सोळावा अक्षर कोणता आहे मग बघूया. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा. आणि कितवं सांगितलं आपल्याला? सोळावाच अक्षर. सोळावा अक्षर काय आहे? डब्ल्यू. हे आपल्याला भेटलेलं आहे, सोळावा अक्षर भेटलं. त्याचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे? पर्याय चुकलेला आहे तुला. सातव्या अक्षरापासून उजवीकडील सोळावे अक्षर सोळावे अक्षर हे उजवीकडून किती आहे? सॉरी, या ठिकाणी मोजताना पहा चूक झाली माझी. ती म्हणजे कशी, पासून हा शब्द आहे, डब्ल्यू हे अक्षर येणार नाहीये. पहा, काही जे शब्द आहेत ती आपल्या लक्षात जर आपण नाही घेतली, पहा पर्याय मध्ये ते उत्तर आलेलं नाहीये, डब्ल्यू नाहीये, तर पासून हा शब्द आलेला आहे. अक्षरा सातव्या अक्षरा पासून हा शब्द आहे. मग पासून हा शब्द आल्यानंतर पहा, पासून म्हटल्यावर ते अक्षर सुद्धा मोजायचं आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा. मग सोळावा अक्षर आपल्याला आलेला आहे व्ही. आणि हे जे व्ही अक्षर आहे ते उजवीकडून कितवा आहे? मग ह्या उजव्या बाजूकडून कितवा आहे? तर ते आहे पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथा आहे. किती नंबरचा आहे? दोन. या ठिकाणी शब्द व्यवस्थित जर वाचले, आता आपला पासून हा शब्द वाचायचा किंवा त्याला अंडरलाईन करायची राहिली बा माझ्याकडून, तर त्या ठिकाणी काय होतंय की अशा प्रकारे आपली चुकी होऊ शकते. शक्यतो काय करायचंय, प्रश्न वाचत असताना जे शब्द महत्वाचे सांगितलेले, पासून, पर्यंत, च्या दरम्यान, ही जी अक्षर आहेत, ही अक्षर आपल्याला आपल्या त्या ठिकाणी काय करायचे, त्याच्या खाली रेषेत मारायचे, जेणेकरून आपले उत्तर सोडत असताना कन्फ्यूज होणार. तर अशा प्रकारे आपण आता भरपूर प्रश्न पाहिलेले आहेत. कन्सेप्ट एवढ्याच आहेत, सात कन्सेप्टवरच हा जो इंग्रजी अक्षरमाला आहे ती सात कन्सेप्टवरच आहे. या ठिकाणी आपण सरावासाठी आपल्याकडे जे पुस्तक असेल त्या पुस्तकातील उदाहरण संग्रह किंवा सराव संच सोडवायचा आहे. मी काय करणार आहे, उद्याच्याला आपल्याला याच घटकावरती आपल्याला काय करायचे आहे, परत एकदा 7 ते 8 आपल्याला तासिका पाहिजे आहे. या घटकामध्ये मी काय करणार आहे उद्याच्याला, की आपल्याला जे बोर्डाचा म्हणजे जे स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये जे 2017 पासून प्रश्न आलेले आहेत
ते आपण सुरुवातीला घेऊया सो 2017 पासून ते आजपर्यंत जेवढे प्रश्न आले असतील या अक्षरमालेवरती तेवढे या ठिकाणी आपण सोडून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर उरलेला थोडासा सराव संच असेल तर एखाद्या पुस्तकातील कोणत्याही, माझ्याकडे सध्या नवनीत स्कॉलरशिपचं गाईड आहे, तर आपण काय करू त्यातला जो सराव संच 1.3 आहे तो या ठिकाणी उरलेल्या वेळात आपण सोडून घेऊ. आणि कन्सेप्ट जर समजले नसतील, कन्सेप्ट फक्त सात आहेत पासून पर्यंत, उजवीकडील डावीकडील च्या दरम्यान, आणि एवढे चार पाच कन्सेप्ट जर आपल्या क्लिअर लक्षात आल्या डावी बाजू उजवी बाजू, तर त्या ठिकाणी आपल्याला ते सोडवण्यास सोपं जाणार आहे. जर काही अडचण आली तर मी उद्याच्याला काय करणार आहे, उद्याच्याला त्या ठिकाणी तो सराव घेणार आहे. धन्यवाद. बोर्डे सरांनी अतिशय छान पद्धतीनं आजचा पाठ घेतला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. चालतंय, धन्यवाद सर.